द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. शिरोळमधील पूरग्रस्तांचा 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. शिरोळ तालुक्यातील 42 गावातील पूरबाधित नागरिकांनी बुधवारी ग्रामपंचायत व गावचावडीवर आंदोलन केलं. गुरुवारी तलाठी मंडलाधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात फिर्यादी देण्याचं काम सुरू केलं. शासनाच्या या धोरणाविरुद्ध 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहात सायंकाळी सर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक घेण्यात आली. फिर्यादी संदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांच्याशी चर्चा केली. नागरिकांनी ग्रामपंचायत किंवा गावसावडीचं कोणतंही नुकसान केलं नाही. यावेळी सर्व शासकीय कर्मचारी पंचनाम्यात व्यस्त होते, तरी देखील का फिर्यादी दिल्या जात आहेत असा सवाल केला. गुरुवारी सकाळी तलाठी कमल सुनील कराडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सरपंच ज्योती घाटकर, सदस्य संदीप पाटोळे, सरिता वरेकर, परमानंद उद्गावे यांच्यासह अप्पासो कदम, वनिता गुरव, वैशाली घाटगे, सुनील नाईक, जयकुमार कांबळे, पोपट पाटोळे, सुरेश गुरव व अन्य 10 ते 15 अनोळखींविरोधात नैसर्गिक कामात अटकाव करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.